पनवेल महानगरपालिका निवडणुकीवर आता साऱ्यांचंच लक्ष लागून राहिलेलं आहे. त्या 24 तारखेला होणाऱ्या निवडणुका आता लवकरच संपन्न होतील आणि त्यामुळे प्रत्येक जण आता आपल्या मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. कामोटे शहराचा आढावा घेतला तर या शहरामध्ये कुठेतरी ग्रामीण आणि शहरी असे दोन्ही भाग आहेत आणि त्यामुळेच प्रभाग क्रमांक 13 उमेदवार रवी जोशी आणि अर्जुन डांगे यांच्या माध्यमातून आता जो काही ग्रामीण भाग आहे याच्यावरती देखील लक्ष केंद्रित करण्याचं पाहायला येत आहे. जुई कामोटे या प्रभागामध्ये आज त्यांनी प्रचाराचा नारळ फोडलेला आहे. माजी सभापती काशीनाथ पाटील यांच्या माध्यमातून आज संपूर्ण गावकऱ्यांमध्ये जाऊन आज हा प्रचार करताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत आणि त्यामुळेच काशीनाथ पाटील यांनी देखील हे शेकापचं हे माहेरघर असल्याचाच निर्वाळा दिलेला आणि या माध्यमातून विजयाची नांदी ही खऱ्या अर्थाने जुई कामोटेमधून होईल असा देखील विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. आज जे माझे चारही उमेदवार आहेत त्यांची ही मातृभूमी आहे आणि ह्या अनुषंगाने ह्या 13 नंबरचा प्रभागाचा प्रचार करत असताना आपल्या हनुमान मंदिराचं दर्शन घेऊन आज आपण प्रचाराची सुरुवात या ठिकाणावरनं केलेली आहे. कारण जुई गाव हे शेतकरी कामगार पक्षाचं पहिल्यापासून माहेरघर आहे आणि सातत्यानं ते शेतकरी कामगार पक्षाच्या बरोबर राहिलेलं असल्या कारणानं आपल्या घरच्याच माणसांना पहिला मान देऊन आज आपण प्रचाराची सुरुवात करतो आहोत. ह्या दृष्टिकोनातनं ह्या महापालिकेवर आघाडीची सत्ता येणार आहे. त्या अनुषंगानं आपला हक्काचा माणूस पाहिजे म्हणून प्रत्येक ठिकाणी आपापला उमेदवार आणि नगरसेवक कशा प्रकारे आघाडीचा निवडून येईल असा प्रयत्न कार्यकर्त्यांनी सुरू केलेला आहे. माझ्या स्वतःच्याच गावात मी आज प्रचार करत आहे आणि सर्व प्रचाराला उतरलेले ही माझे सर्व कार्यकर्त्यांना पाहून मला खूप आनंद होत आहे. काय वाटतंय तुम्हाला विजय आपला विजयाची नांदी ही जुई गावावरनंच चालू होणार आहे.